नमस्कार मंडळी माझा बळी राजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर गेल्या वर्षी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये रब्बी मोसमातील तुलनेत यंदा सुमारे पंचेचाळीस ते पन्नास लाख मेट्रिक टन उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे हा कांदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची दाट शक्यता आहे भाव गडगडण्याच्या भीतीपोटी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी पाठवला आहे कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा धसक्याने शेतकऱ्यांनाही आपल्या मालाची कमी दराने विक्री होईल की काय अशी चिंता वाटत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचे सरकारला साकडे घातले आहे यंदा सुमारे चाळीस लाख मेट्रिक टन अतिरिक्त कांदा उत्पादन होणार असल्यामुळे राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत परिणामी नाशिक सह अन्य जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत व नाशिकमधील कांदा उत्पादक राज्य संघटना यांचेही तीव्र आंदोलन चालू आहे त्यामुळे लवकरच कांदा बंदी ही उठू शकते तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा